नमस्कार मंडळी, मी संदीप जाधव स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या मराठी मोटो ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रायडर शास्त्र। चॅनल आहे आपला मोटो ब्लॉगिंगचा, पण 2 दिवसापूर्वीच आपण घेतली आपल्या नवीन वोल्क्सवॅगन पोलो GTची डिलिव्हरी। आणि आज काय स्पेशल आहे तर आज नवीन गाडी घेऊन मी, माझी वाईफ आणि माझं रुद्रा पूजा आणि मी संदीप जाधव स्वतः निघालो एक मस्त अशा ड्राईव्हसाठी मुंबई ते सातारा। आपल्या गावाकडे एक छोटंसं फंक्शन आहे, तिकडे जायचं आहे। आणि माझी ही ड्रायव्हिंग पार्टनर रुद्रा आणि इकडे पूजा। तर सकाळी आम्ही 7:30 वाजता मुंबईतून बाहेर निघालो होतो, जेणेकरून मस्त अशी ड्राईव्ह करत करत ट्रॅफिकच्या अगोदर आपल्याला आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचता येईल। बट थोडा पुढे जाऊन ब्रेकफास्ट करू ह्या हिशोबाने आम्ही ऑलरेडी पुणे क्रॉस करून बसलेलो आहोत। आणि आत्ता करतो थोडासा ब्रेकफास्ट। माऊली मिसळ म्हणून एक मस्त अशी जागा आहे, पुणे क्रॉस केल्यानंतर लेफ्ट साईडला लागते। तर तिथे मी एक दोन वेळ अगोदर मी मिसळ खाली होती आणि तीच आता पुन्हा एकदा मी पूजेला खायला घालतो आहे। तर पहिले ब्रेकफास्ट करून घेऊयात आणि मग आपल्या ड्राईव्हची सुरुवात करूयात। आणि सुटलेली ड्राईव्ह आता व्लॉग सुरू केल्यामुळे ना एकदम मस्त एनर्जेटिक होणार आहे। तर नाश्ता करूयात आणि गाडीमध्ये भेटूयात। मुंबईपासून तर विचार केला की लोणावळ्याच्या आसपास कुठेतरी ब्रेकफास्ट करूयात, परत विचार केला थोडं अजून पुढे जाता जाता पुणे क्रॉस करून पुढे एकदम पोहोचलो आता। इथून जवळजवळ 90 किलोमीटर फक्त सातारा राहिल्यात। तर एक छोटंसं हॉटेल दिसलं म्हटल्यावर खाऊन घेऊया काहीतरी, नाहीतर रुद्रा खूप जास्त चिडचिड करते परत। बाकी आज पहिल्यांदाच पूजाने गाडी कशी वाटली तिला? खूप छान, खूप भारी आहे ना। आणि आज पहिल्यांदा बसली म्हणजे 2 दिवसापूर्वी डिलिव्हरी घेतली होती मी गाडीची, बट ड्राईव्हला कुठे जाता नाही आलं, छोटासा एक राऊंड फक्त मारला होता रात्रीच्या वेळेस, त्यामुळे प्रॉपर गाडी बघता पण नव्हती आली काहीच नाही। बट आय एम हॅपी की तिला आवडली। काय झालं, काय बोलते अरे गुरु? थंडी वाजते अरे गरम होतंय बेटा। शास्त्रजी बोला ना, मला कधी देणार गाडी? गाडी तुला चालवायची आहे अशीच मला तिने ना ज्या दिवशी गाडी माझी बाईक मागितली गोव्याच्या राईडच्या वेळेस, आणि मी थोडा विचार पण केला की पुढच्या 2-4 किलोमीटर नंतर मी थोडीशी बाईक चालवा देईन म्हणून पूजेला, बट तेवढंच तिने गाडी पाडली। ही थोडी मी पार्टनर आहे। ही पार्टनर नाही, अरे पण ही ऑटोमॅटिक आहे ना, त्यामुळे तू मॅन्युअल चालवतेस ना नेहमी, त्यामुळे थोडा दिवस सराव झाला ना की मग चालव, मगा टेन्शन तू बाजूला बसून प्रॉपर व्लॉगिंग करत बसेल ना, मगा टेन्शन नाही, तू ड्राईव्ह कर आरामशीर। अजून थोडा सराव होते मग चालू। रुद्रू एकदम निवांत सेट झाली पाठीमागे, एवढ्या छोट्या कारची ऍक्च्युली हॅबिट नव्हती घरामध्ये कोणाला, कारण याच्या अगोदर आपल्याकडे इंडिवर होती आणि ती भली मोठी अशी, आणि पाठीमागे आम्ही तिला बेड सिस्टम करायचो, याच्यावरती पूजा आणि रुद्र निवांत झोपायचे आणि मग मी ड्राईव्ह करायचो। पण आता थोडा चेंज झाले, आता थोडी छोटी पॉवरफुल मशीन घेतली आपण, सुपर कार आपली जिची तयारी अजून बाकी आहे, तिला सुपर कार बनवायचं अजून बाकी आहे आपल्याला। तर असा काय आत्ता पण सीन आहे, पुणे क्रॉस केलंय, पुढच्या 1.5 तासामध्ये कमीत कमी आपल्याला पुढे पोहोचत आपल्या गावाकडे, म्हणजे वेळ थोडासा कमी आहे पण ठीक आहे, फॅमिली बरोबर नवीन कार मध्ये ट्रॅव्हल करण्याची ना मजा वेगळी आहे। येस, आणि जेव्हा बाळ लहान असतं ना 3.5-4 वर्षाचं, त्याला घेऊन ट्रॅव्हल करणं जास्तच खतरनाक। तुम्ही म्युझिक ऐकू शकत नाही, तुम्ही व्लॉगिंग करू शकत नाही, सगळ्या गोष्टी एकदम कॅल्क्युलेट असतात की बाळ झोपलं पाहिजे किंवा नॉर्मल एसी पण जास्त ठेवू शकत नाही, बरोबर अशा गोष्टी असत। तू शांत बस, लव्ह यू ना रुद्रो, लव्ह यू, लव्ह यू, लव्ह यू रुद्रो, लव्ह यू, सॉरी ना। किती मस्का मारायचा तुला आता, खंबाटकी घाट आपण जसं खाली उतरतो ना तसं राईट साईडला
छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मस्त असा देखावा बनवला, एक स्टॅच्यू, एक पुतळा तिथे उभा केलेला आहे ना. कधी पण तुम्हाला जेव्हा येता ना तुम्ही, कधी तुला वेळ मिळाला 5 मिनिट थांबा आणि तो स्टॅच्यू बघा. रात्रीचा तो स्टॅच्यू एवढा सुंदर, एवढा खतरनाक दिसतो ना की बस रे बस, म्हणजे डोळ्यामध्ये अशी ना चमक येते एकदम, एवढं सुंदर. आणि तिची मूर्ती ज्यांनी साकारली आहे ना, ती मूर्ती एवढी रिअलिस्टिक वाटते ना मला, म्हणजे मी जेव्हा पण येतो तेव्हा मी थांबून जातो इथे. बट सुंदर दिसतं जाताना, पण संध्याकाळ जेव्हा होईल ना तेव्हा आपल्याला बघायला मिळेल. तर तुम्ही खंबाटकी घाट, कधी खंबाटकीचं घाट जेव्हा खाली उतराल तुम्ही पुण्याकडून सातारा साईडला किंवा कोल्हापूर बँगलोर साईडला जेव्हा तुम्ही राईट किंवा ड्राईव्ह कराल तेव्हा, तर राईट साईडला येईल, एकदम सुंदर असा पुतळा आहे एकदम. आणि त्याचबरोबर आहे ना, महाराजांचा पुतळा तर आहेच, पण तिथे साईबाबांची महाराष्ट्रातली सर्वात मोठी मूर्ती आहे असं ते लिहिलं होतं. मला याची पाठीमागची जॉग्रफी किंवा हिस्ट्री माहिती नाही आहे, बट तिथे असं मेन्शन केलं की महाराष्ट्रामधील साईबाबांची सर्वात मोठी प्रतिमा जर कुठे असेल तर ती इथे आहे म्हणून. फॅमिली व्लॉग्स असतात ना किंवा फॅमिली राईड्स वगैरे असतात ना, त्यांना खूप भरभरून असा आहे ना प्रतिसाद मिळतो लोकांचा, म्हणजे सगळे जे डेड सबस्क्रायबर आहेत ना ते सगळे ऍक्टिव्ह होतात एकदम लाईनने. असे व्हिडिओ सगळे 5,000, 4,000, 10,000, 15,000 असे सगळे चालतात टोटली. आणि म्हणजे सुपर बाईकिंगचे व्हिडिओ एवढे चालत नाहीत, म्हणजे त्याची एक आपण सिलेक्टिव्ह आपली एक ऑडियन्स आहे की ज्यांना सुपर बाईकिंग बघायला आवडते किंवा लाऊड एक्झॉस्ट किंवा राईड्स बघायला आवडतात. बट एक आपल्या पूर्ण 10,000, 9,500 सबस्क्रायबर्समध्ये एक असा ग्रुप आहे ना ज्यांना फॅमिली व्लॉग्स म्हटले ना की एकदम व्हिडिओ कडक चालतात, म्हणजे बस खतरनाकला रिस्पॉन्स असतो. आणि आत्ता पण माझं असंच होतं की फॅमिली व्लॉग का नाही, कारण रुद्रा थोडी मोठी झाली. रुद्रा जेव्हा छोटी होती तेव्हा ती बाईकवरती फिट बसायची आमच्या दोघांबरोबर, पण आता रुद्रा मोठी झाली आहे, खूप जास्त ॲक्टिव्ह आहे, त्यामुळे मग तिला बाईकवर घेऊन ट्रॅव्हल करता येत नव्हतं, किंवा मग तिला घेऊन चालायचं म्हटलं ना की मग एकतर गाडी नाहीतर मग नॉर्मल बसने वगैरे ट्रॅव्हल करावं लागायचं, त्यामुळे फॅमिली व्लॉग्स वगैरे अजिबात येत नव्हते. आता येतील, येस. आता आपण कार आहे आपल्याकडे, आता आपलं टेन्शन नाही आहे, आपण जिकडे हवं आहे तिकडे बाळाला घेऊन ट्रॅव्हल करू शकतो, त्यामुळे आता फॅमिली व्लॉग येतील. आणि जर तुम्हाला फॅमिली व्लॉग्स बघायला आवडणार असतील तर डेफिनेटली कमेंट करा, कारण आजकालच्या युट्यूबवर जसे फॅमिली व्लॉग्स येतात ना, लफडं सापडलं, प्रँक केला, हे केला, ते केला, तर तो आपला कॉन्टेंटचा पार्ट नाही आहे. आपला ट्रॅव्हल आहे, आपण ट्रॅव्हल करतो, डेस्टिनेशन बघतो नवीन नवीन, अशा काहीतरी गोष्टी आपण करतो. तर त्या टाईपचे व्लॉग तुम्हाला हवे असतील ना तर डेफिनेटली कमेंट करा, नक्कीच लवकरच चांगली ट्रिप एखादी प्लॅन करता येईल आणि मग फॅमिली व्लॉगच व्लॉग होतील तुमच्यासाठी. धन्यवाद. स्वतःच्या हौशी मौशी त्यांनी स्वतः पूर्ण कराव्या ज्या त्यांना करायला नाही मिळाल्या. तर जेव्हा पण मी इथून कधी ड्राईव्ह किंवा राईड करतो किंवा माझी बाईक घेऊन येतो किंवा माझ्या नसलेली कुठलीही गोष्ट जी मी स्वतः कमवली किंवा जी मला खूप जास्त आवडते ती गोष्ट जेव्हा पण मी ह्या रस्त्यांवरती घेऊन येतो ना तेव्हा मला असं वाटतं की येस ती गोष्ट आपली झाली म्हणून. आता असं काहीतरी कनेक्शन बॉन्डिंग म्हणता येईल या रस्त्यांबरोबर, या माझ्या जन्मभूमीबरोबर,
कारण याच डोंगरामध्ये याच गावात जेव्हा लाईट वगैरे नव्हती तेव्हा एका खाटेवरती माझा जन्म झालाय. देर इज नो हॉस्पिटल, नथिंग, दवाखाना काहीच नाही. म्हणजे घरामध्ये जन्म झाला मुलगा आहे मी खाटेवर. तर त्यावेळेचा सिनेरिओ आणि आजचा सिनेरिओ पाहताना स्वतःवरती खूप प्राऊड फील होतं की आई वडिलांच्या आणि देवाच्या आशीर्वादाने अशा काही गोष्टी आपण अचीव केल्यात ज्या करण्यासाठीच आपण आय गेस जन्माला आलो होतो. तर असंच काहीतरी आहे, भारी वाटते इकडे येऊन. इमोशनल आहे थोडस, येस. आता पाठीमागे आत्या बसले ना, आत्याने सांगितलं ना आजोबांची आठवण काढली ना, थोडस मनामध्ये लगेच. हा असा रोड येतो आपल्या इथे, हे सगळी शेती अशी होते. हे आपला आजी आजोबांचा मस्त असा स्वर्ग कलाकृष्ण. ही जीटी तिकडे एक बलेनो आणि ही एक वेगळी काकांची गाडी पार्क. हे शेडिंग आपण इकडे केलेलं आहे असं. इकडे आतमध्ये बाग वगैरे आहे. असं छोटंसं घर आहे आपल्या गावाकडे आणि हे आमची आजीबाई आणि मावशी आतमध्ये झोपलेले आहेत. तर मस्त ड्राईव्ह करत करत पोचलो. तर मस्त ड्राईव्ह करत करत पोचलो. एक दोन फंक्शन अटेंड करायचे आणि त्यानंतर पुन्हा मग मुंबईला निघायचं आहे. तर सांगा मग हा पहिलाच आपला कारमधला व्लॉग तुम्हाला कसा वाटला. जर तुम्हाला आवड असेल तर नक्कीच आपण रिपीटिव्ह असे व्लॉग्स करू किंवा आपण मोठी एखादी ट्रिप आपण प्लॅन करू. तर जर हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज आता लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, कीप ड्रीमिंग, कीप रायडिंग. बाय बाय.